फी न भरल्याने विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करणाऱ्या शाळेवरती कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून जोर धरतीय. शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणाऱ्या वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलवरती कारवाई करण्यात यावी आणि शाळेवरती शिक्षण अधिकारी यांनी नेमलेल्या त्रिसत्रीय चौकशी समितीचा अहवाल तक्रारदार पालकांना देण्याच्या मागणीनं निवेदन जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी यांना देण्यात यावे. यावेळी पालक वैभव बोराडे, रोमेश मोलेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, तुकाराम गीते, जकी भुजावर, वैशाली साळवे, गजानन गीते आदी मंडळी उपस्थित होते. गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये अभिराज गुंजाळ यांचे शिक्षण घेत आहेत. काही कारणासह गुंजाळ यांनी फी भरली नव्हती. फी न भरल्याने शाळेनं ऑनलाईन शिक्षणासाठी या विद्यार्थ्याला आयडी आणि पासवर्ड दिला नाही. सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. शालेय प्रशासनाची वारंवार फोन केला असता तसेच शाळेत जाऊन भेट घेतली असता कोणत्याही प्रकारचं ऐकून घेण्यात आलं नाही असा आरोप पालक अभिराज गुंजाळ यांनी केलाय. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.